ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बेडक कमान प्रश्नी लॉन्ग मार्च निघून 8 दिवस झाले तरी प्रशासन गप्प, नागरिकांचे जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? बेडक कमान प्रकरण लॉन्ग मार्च निघून 8 दिवस झाले तरी प्रशासन गप्प आहे का? प्रशासनालाच बाबासाहेबांचं नाव नको आहे? लॉन्ग मार्च मधील नागरिकांचे जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल उपस्थित होतोय। बेडक येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णत्वास आलेली कमान पाडली होती, त्यानंतर लॉन्ग मार्च निघाला पण उपमुख्यमंत्री यांनी दखल घेऊन शिष्टमंडळ बोलावून घेतलं होतं, त्यानंतर शासन कमान बांधून देईल अशी घोषणा देखील केली। पण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बेडक ग्रामपंचायतीला ग्रामसभा घेऊन ठराव मंजूर करण्यास सांगितली असता बेडक ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेतली, पण ग्रामसभेत 2000 विरुद्ध 200 सामना झाल्याने ठराव रद्द करण्यात आला। त्यानंतर पुन्हा एकदा बेडक येथील आंबेडकरी समाजाने बेडक गाव सोडलं आणि मानगाव ते मुंबई मंत्रालय असा लॉन्ग मार्च काढला गेला आहे। हा लॉन्ग मार्च निघून आज 8 दिवस झाले, पण अजूनही प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांनी याची दखल घेतली नाही। काल आणि आज या निघालेल्या लॉन्ग मार्च मधील महिला आणि पुरुषांची तब्येत खालावलेली असून त्यांना कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तरी देखील हा लॉन्ग मार्च थांबला नाही। बाबासाहेबांच्या नावासाठी आंबेडकरी समाज हा जीवाची न पर्वा करता पुढे जात आहे, तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही का? प्रशासनालाही बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव नको आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। का या नागरिकांमधून कोणाचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का? जोपर्यंत कमानीचे काम चालू होत नाही तोपर्यंत आंबेडकरी समाज परत येणार नसल्याचे समाजाने सांगितले आहे, तरी देखील प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते। का त्यांना हा समाज गावामध्ये आणायचा नाही असं चित्र दिसून येत आहे आणि सवाल होत आहे। महान कर न्यूज साठी आदि माने मिरज।